सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ताही देण्याचं शासनानं जाहीर केलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जून रोजीच्या शासन निर्णयान्वये मराठा आरक्षण आणि सी प्रवर्ग कल्याण हा विषय इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडे सोपवण्यात आला होता सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसंच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अर्थातच विस्तारित योजनेसह लागू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडील अपुरे मनुष्यबळ आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं लागू होणाऱ्या आदर्श आचारसंहितेमुळे विभागाकडे उपलब्ध होणारा अल्पकालावधी विचारात घेऊन एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसंच पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांसाठी एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्यावयाचा पहिला हप्ता संबंधित प्रशासकीय विभागांनी या दोन्ही योजनांसाठी कार्यान्वित लेखाशीर्षाखाली उपलब्ध असलेल्या वित्तीय तरतुदीतून अदा करावा असा निर्णय शासनानं घेतला आहे त्याचप्रमाणे या योजनांचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी जी यंत्रणा कार्यपद्धती शासन निर्णय पात्रतेच्या अटी शर्ती अस्तित्वात आहेत त्यात कोणताही बदल न करता प्रचलित यंत्रणा आणि कार्यपद्धतीद्वारे राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसंच डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित प्रशासकीय विभागाकडून देण्यात यावा